राहुल नार्वेकर यांनी भरून काढलेला आहे आणि त्याचबरोबर अडीच वर्ष विधानसभेचं अध्यक्षपद अतिशय उत्तमपणे त्यांनी सांभाळलेलं आहे आणि म्हणून हे हा बालेकिल्ला आहे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचा। या बालेकिल्ल्यामध्ये त्यांना यावेळेस 40,000 पेक्षा 50,000 पेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळेल असा विश्वास आणि खात्री या ठिकाणी मतदारांनी दिलेली आहे। कार्यकर्ते मनापासून काम करतात। समोरच्या पक्षाला अजून उमेदवार सापडलेला नाही, मला वाटतं त्यांनी लवकरच उमेदवार शोधावा, जाहिरात दिले असं वाटतंय, पण उमेदवार कोणी यायला तयार नाही। यावरून राहुल नार्वेकर यांचा विजय पक्का आहे। राहुल नार्वेकर आज नॉमिनेशन फाइल कर रहे हैं, मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ, बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। 5 साल में उन्होंने जो काम किया है उसके बलबूते पे यहाँ के लोग उनको आशीर्वाद देंगे। 40-50 हजार के लीड से वो जीतेंगे। अभी तक सामने वाले लोगों का कैंडिडेट तय नहीं है, कैंडिडेट ढूंढ रहे हैं, इसमें ही उनकी जीत पक्की है। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।